या बातमीचे प्रायोजक आहे हुमा गिफ्ट्स मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम। लेबनान येथे 22 देशांच्या राष्ट्रीय स्तरावरील आयोजित मिस टुरिझम युनिव्हर्स 2021 या स्पर्धेमध्ये मूळची मालवण तालुक्यातील कंदळगाव येथील असलेली श्रिया परब मिस टुरिझम युनिव्हर्स आशिया 2021 ची विजेती ठरली आहे। या स्पर्धेत तिने देशाचं प्रतिनिधित्व केलं होतं, तर तिच्या या यशाबद्दल पुन्हा एकदा जिल्ह्याची मान देशात उंचावली आहे, याबद्दल तिचं सर्वत्र कौतुक होत आहे। दरम्यान मूळची मालवणची असलेली श्रिया संजय परब ही पहिल्या दिवसापासूनच आपल्या तयारीवर लक्ष देऊन होती। तिच्या चाणाक्ष बुद्धिमत्तेनं आणि सर्वांना घायाळ करणाऱ्या सौंदर्यानं इतर सहभागी स्पर्धकांच्या मनात धडकी भरवली होती। अंतिम फेरी दिवशी श्रियाच्या सर्व सादरीकरणाने परीक्षकांची मने जिंकून घेतली आणि तिने मिस टुरिझम युनिव्हर्स आशिया 2021 हा किताब पटकावून लेबनानमध्ये तिरंगा फडकवलाय। दरम्यान मुंबई येथे ऑगस्ट 2021 मध्ये झालेल्या मिस तियारीची विजेती ती झाली आहे। या स्पर्धेत देशातून विविध स्पर्धक सहभागी झाले होते, तर विजेतेपद मिळाल्यानं लेबनानमध्ये झालेल्या स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी तिला मिळाली। विजेत्या श्रियाचं नाव ऐकून सर्व भारतीयांची मान अभिमानानं उंचावली आहे। मोबाईल आता घ्या आणि पुढील महिन्यापासून सुलभ हप्त्याने पैसे भरा। हुमा गिफ्ट मल्टी ब्रँड मोबाईल शोरूमनं आणले ग्राहकांसाठी सबसे सस्ता सेल ऑफर। आता मोबाईल घ्या तेही 0% डाऊन पेमेंट बजाज फायनान्स आणि IDFC फायनान्स वर। ओप्पो, विवो, MI, रिअलमी, आयफोन, नोकिया, लाबा, इंटेक्स, वन प्लस आदी विविध ब्रँडेड कंपनीचे मोबाईल फक्त आणि फक्त हुमा गिफ्ट मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम मध्ये। या पहा 0% डाऊन पेमेंट बजाज फायनान्स आणि IDFC फायनान्स वर सबसे सस्ता सेल ऑफर मध्ये आपला ब्रँडेड मोबाईल घ्या आणि पुढच्या महिन्यात सुलभ हप्त्याने पैसे भरा। त्याचबरोबर बोट, रिअलमी, वन प्लस, नॉईज, पोट्रोनिक्स, MI, आर्टिस्ट अशा नामवंत कंपनीचे मोबाईल ऍक्सेसरीज ही उपलब्ध। स्मार्ट टीव्ही वर ही भरघोस सूट। MI, आयफोलकॉन, कोडॅक, सॅमसुई आदी कंपनीच्या स्मार्ट टीव्ही खरेदीवर फ्री इन्स्टॉलेशन। सर्व प्रकारचे डेबिट क्रेडिट कार्ड स्वीकारले जातील। स्मार्ट मोबाईल, स्मार्ट टीव्ही आणि नामवंत कंपनीचे मोबाईल ऍक्सेसरीज मिळण्याचं एकमेव ठिकाण हुमा गिफ्ट मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम, 7 रस्ता, हुमा मेडिकल समोर, सोलापूर।